या बातमीपत्राचं प्रायोजक आहे सप्तशृंगी मंगल कार्यालय सुटकेस सेंटर डॉक्टर रश्मी देवरे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर हरण्यामाळ व नकाने तलाव भरण्यासाठी माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळे महापालिका स्थायी सभा संपन्न. नऊ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा धुळ्यात. पांझरा नदी पात्रावरील गणपती पूल व सावरकर पुतळा पुलाची डागडुजी करण्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आंबेडकरवादी जनमोर्चाचे संस्थापक बुद्धवासी सिद्धार्थ बोरसे यांच्या जयंतीनिमित्त अंधशाळा येथे विद्यार्थ्यांना फळवाटप. मेसर सर्जन रियालिटीज कंपनीने फसवणूक करून महामेर ग्रामस्थांच्या जमिनी बळकावल्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. चोपडा तालुक्यातील अनरवदे बुदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्लॅब कोसळल्याने महिला कर्मचारी जखमी. गेल्या आठवड्यात धुळे जिल्ह्यात अपवाद वगळता सगळीकडे समाधानकारक पाऊस झाला आहे. साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मालनगाव लाटीपाडा जामखेळी तसेच अक्कलपाडा ही सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पांझरा नदीस कधी नव्हे असा तब्बल 27 वर्षानंतर महापूर आला. म्हणून आता जास्त वाट न पाहता या पाण्याने उजवा कालवा सय्यदनगर उडाणे एक्सप्रेस कालवा हरण्यामाळ या मार्गाने हरण्यामाळ व नकाने तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा जेणेकरून गेल्या 4 वर्षापासून धुळेकर नागरिकांना सोसावी लागलेली पाणी टंचाई कमी होऊन नागरिकांना त्याचा लाभ होईल. यासाठी धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले. 10 वर्षापूर्वी या शहरामध्ये हरणमाळ टेल टँकचं काम आम्ही त्यावेळेस मी आमदार असताना आम्ही ते काम पूर्ण करून घेतलं आणि त्या हरणमाळ तलावामध्ये पाणी टाकण्यासाठी मोठा जम्बो कॅनल तयार केला. परंतु दुर्दैवाने देवाची कृपा म्हणा किंवा पावसाचा जेवढ्या प्रमाणात विसर्ग व्हायला पाहिजे तो होत नव्हता. म्हणून आजपर्यंत 10 वर्षामध्ये तो हरण्यामाळ पूर्णपणे भरला नाही. आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी केली की हरण्यामाळमध्ये जो पाणी टाकणारा जम्बो कालवा आहे त्या जम्बो कालव्यामध्ये जे काही झुडपं झाडं झालेली आहे ती साफ करा. त्या कालव्याच्या माध्यमातून हरणमाळमध्ये पाणी टाका. हरणमाळ तलावातून ते पाणी पहिले नकाले तलाव भरून घ्या. दिनांक 8 ऑगस्ट गुरुवार रोजी 11 वाजता धुळे महानगरपालिका स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात धुळे महापालिकेची स्थायी समितीची साप्ताहिक सभा संपन्न झाली असून सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने धुळे महापालिका नवीन इमारत लगत व्यापारी गाळे तयार करणे पाणी पुरवठा विभागातील अस्थायी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ व महापालिका इमारत आवारात संत नरहरी महाराज यांचा पुतळा उभारणे आदी विषय मंजूर करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती युवराज पाटील उपायुक्त गणेश गिरी सहाय्यक उपायुक्त पल्लवी शिरसाट नगरसेवक सुभाष जगताप अमीन पटेल संतोष खताळ नागसेन बोरसे रावसाहेब नांद्रे नगरसेविका कशिश उदासी सुरेखा उगले आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या स्थायी समिती सभेमध्ये एकूण 6 विषय होते. प्रशासनाच्या शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय होते असल्याने सर्व विषयांना उपस्थित सदस्यांनी सहमतीने मंजुरी दिली देण्यात आली. त्याविषयी नवीन प्रशासकीय इमारत आवारात संत नरहरी महाराज पुतळा उभारण्या व चबुतरा बांधणे व नवीन प्रशासकीय इमारत बाजूला असलेल्या व्यापारी संकुल बांधण्याबाबत महत्त्वाचे विषय मंजूर करण्यात आले आहे. सुखमय करण्यासाठी आमच्या सुटकेस सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपले मौल्यवान वस्तूंची काळजी सोडा. त्यासाठी आमचा पत्ता लक्षात असू द्या. सुटकेस सेंटर आग्रा रोड सराफ बाजार बाफना लोह भंडारच्या समोर धुळे. मोबाईल क्रमांक 94051 70 895 93 70 49 24 85. सप्तशृंगी मंगल कार्यालय सुरत बायपास हायवे टोल नाक्याजवळ धुळे.
भटूलाल प्रजापत 94-22-78 74-45 गोटूलाल प्रजापत 94-230-31-250 मदनलाल प्रजापत 94-215-30-648 सौंदर्य ही निसर्गाची अनमोल देणगी. सौंदर्यामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर छाप पाडणारी अद्भुत शक्ती. सौंदर्य प्रत्येक चेहऱ्याला लाभते असे नाही, म्हणूनच सौंदर्य प्रत्येकाला हवे असे वाटते. चेहरा खुलून दिसावा प्रत्येक स्त्रीचं स्वप्न, परंतु चेहऱ्यावर अनेक समस्या असतील तर मन मात्र खिन्न होतं. चिंता करू नका, तुमचे चेहऱ्यासंबंधी सर्व समस्यांचे निरसन करण्यासाठी डॉक्टर रश्मी देवरे यांचे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर सज्ज आहे. डॉक्टर रश्मी देवरे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर, प्लॉट नंबर 33 सरोदय कॉलनी, न्यू सिटी हायस्कूल शेजारी धुळे. फोन नंबर 025-62-23-79-09, मोबाईल नंबर 80-78-63-99. स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन, प्रोप्रायटर सौ पूनम पाटील, स्पेशल एज्युकेटर अँड चाइल्ड काउन्सलर, प्लॉट नंबर 13 अ स्वप्न प्रोफेसर कॉलनी, देवपूर धुळे. मोबाईल क्रमांक 75-88-51-85-03-94-034-88-88. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी धुळे शहरात येत असून सकाळी 9:00 40 रोडवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महाजनादेश यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर आग्रा रोडने गांधी पुतळा, देवपूर दत्त मंदिर, नगावबारी मार्गे नगाव येथे स्वागत झाल्यानंतर सरवड फाटा, सोनगीर व नरडाणा मार्गे शिंदखेड्याहून दोंडाईचा येथे यात्रा पोहोचेल व तेथे जाहीर सभा संपन्न झाल्यानंतर नंदुरबारकडे रवाना होणार असल्याचे धुळ्याचे खासदार माननीय डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितले. 8 तारखेचा मुख्यमंत्री साहेबांचा दौरा रद्द झालेला, त्याच्याऐवजी नवीन दौरा आलेला आहे. 9 तारखेला महाजनादेश यात्रा धुळ्याला सकाळी 9:00 मनोर टाकीजवळ शिवाजी पुतळ्यापासून सुरुवात होईल आणि नगावबारीपर्यंत ती यात्रा जाईल. मनोर टाकीजपासनं आग्रा रोडने गांधी पुतळ्यापर्यंत तिथून मोठ्या पुलाने जोधपूरकडे. 4 दिवसापूर्वी पांझरा नदीला आलेल्या महापुरामुळे पांझरा नदी पात्रावरील गणपती पूल, सावरकर पुतळा पूल या दोघ पुलांचे खूप नुकसान झाले आहे. त्याचे आजूबाजूचे कठडे तसेच विद्युत खांब वाकले आहेत. आता पावसाचा जोर थोडा कमी झाल्यामुळे त्या पुलावरून रहदारी सुरू झाली आहे, त्यामुळे तेथे काही वाईट घटना घडू शकते. म्हणून एखादा अपघात होऊन काही अप्रिय घटना घडण्या अगोदरच दोघ पुलांची डागडुजी प्रशासनाने लवकरात लवकर करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी यशवर्धन कदमबांडे, रवींद्र मोरे, हर्षवर्धन पवार, निलेश खैरनार, पंकज नगराळे, निखिल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. गणपती मंदिर पूल व सावरकर पुतळा येथील पूल, या दोन्ही पुलांचे कठडे हे वाहून गेलेले आहेत. त्यानंतर त्या कठड्यावरील इलेक्ट्रिक लाईटचे जे पोल होते तेही त्याचंही बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. या दोन्ही पुलावरची वाहतूक ही विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी असते. जे येणाऱ्या आज दोन्ही कठडे तुटल्यामुळे येणाऱ्या काळात संभाव्य अपघाताचा धोका टाळता येऊ शकत नाही. म्हणजे जर कधी अपघात झाला तर बऱ्यापैकी मोठं नुकसान होऊ शकतं. त्यासाठी आम्ही संबंधित कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिले. राधाराणी साडीच्या यशस्वी वाटचालीनंतर ग्राहकांच्या खास आग्रहास्तव, मनपसंत व एकापेक्षा एक आकर्षक दर्जेदार रेडीमेड ड्रेसेसचे भव्य दालन आपल्या सेवेत आणले आहे. रेडीमेड ड्रेससाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आपल्या विश्वासाची खात्रीची हमी देणारे राधाराणी रेडीमेड ड्रेसचे भव्य दालन आपल्या सेवेत हजर आहे, ज्यात आपल्याला मिळेल अनारकली पंजाबी ड्रेस, पटियाला वन पीस, इव्हिनिंग गाऊन, वेस्टर्न टॉप, क्रॉप टॉप, कॅप टॉप, कुर्ती, जॉर्जेट कुर्ती, कॉटन कुर्ती, जीन्स, लेगिन्स, स्क्रिट ड्रेस आणि मटेरियल, जॉर्जेट ड्रेस मटेरियल, कलकत्ता वर्क केलेले आकर्षक ड्रेस मटेरियल आणि बरेच काही एकाच दालनात. यासाठी एकदा अवश्य या, मनपसंत ड्रेस खरेदीचा आनंद घ्या आणि आपले व्यक्तिमत्व खुलवा. आमचा पत्ता: राधाराणी साडीज, 1690 श्री बालाजी मंदिराजवळ, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 025-62-23-489, मोबाईल नंबर 94-22-79-23-73. लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ब्रँडेड वस्तू तसेच कंपास, लंच बॉक्स, टिफिन,
यासारख्या शालेय वापराच्या वस्तू, हे सर्व काही एकाच दालनात उपलब्ध। तर मग प्लास्टिकच्या या मनमोहक दुनियेतील आकर्षक, सुंदर व देखण्या अशा वस्तूंची खरेदी करण्यासाठी आजच या भव्य दालनाला भेट द्या आणि खरेदीचा मनसोक्त आनंद घ्या। आमचा पत्ता: रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, 5 कंदील चौक, आग्रा रोड, धुळे। संपर्क: 94-23-51-61-60, 70-83-90-38-18। आंबेडकरवादी जन मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बुद्धवासी सिद्धार्थ बोरसे यांच्या निधनानंतर त्यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने त्यांच्या मित्रपरिवारातर्फे त्यांच्या कार्याला साजेल व सामाजिक कार्यात असलेल्या गोडीनुसार असे एखादे सामाजिक कार्य करून वाढदिवस साजरा करण्याचे ठरले। त्यानुसार संतोषी माता चौकजवळील अंध मुलांच्या शाळेत वीरेंद्र ऐरे व मित्रपरिवार नवजीवन रामदास व्यायामशाळा यांच्यातर्फे अंध मुलांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी नाना साळवे, रणजित भोसले, नगरसेवक संजय पाटील, आबा नांद्रे, नागसेन बोरसे, नरेंद्र ऐरे, धनराज बैसाने, अजिंक्य सूर्यवंशी, इकबाल शाह, संजय चव्हाण, रत्नाकर बैसाने व मित्रपरिवार उपस्थित होते। आंबेडकरवादी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ बोरसे यांच्या जयंतीनिमित्त वीरेंद्र ऐरे मित्रपरिवार, रामदास नवजीवन रामदास विजयम शाह यांनी नाना पलान साळवे यांच्या मार्गदर्शनाने आजचा हा धुळे शहरातील अंधशाळेमध्ये फळवाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। सिद्धार्थ बहुंना जे अपेक्षित होतं समाजसेवा, त्या समाजसेवेच्या माध्यमातून हा जो उपक्रम राबवलेला आहे, त्या कार्यक्रमाला हाईट ग्रुपचे नाना भाई साळवे, नागशेन बोरचे नगरसेवक संजूबापू पाटील, आबा नांद्रे। मेसर सर्जन रियालिटीज कंपनी या वीज उत्पादक कंपनीने साक्री तालुक्यातील भामेर येथील अनेक आदिवासी बांधवांच्या जमिनी फसवणूक व फूस लावून बळकावल्याने पीडित शेतकऱ्यांना शेतजमिनी व्यतिरिक्त कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही। तरी कंपनीने पैशाच्या जोरावर गरीब आदिवासींच्या जमिनी कंपनीच्या नावे करून तेथे मोठमोठे टावर उभे केले आहेत। तरी सदरचा व्यवहार हा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, अटीशर्तींचे पालन न करता फसवणूक करून केला आहे, त्या समस्त शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। त्या संदर्भात भामेर ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलन करून प्रशासनास निवेदन दिले आहे। तरी अजूनपर्यंत प्रशासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी परत करून तेथील टावर हटवले नाही। त्या संदर्भात पीडित ग्रामस्थांकडून पुन्हा टावर हटवून शेतजमिनी परत मिळाव्यात म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांना कुठेही न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांना कुठले कायद्याचं नॉलेज नसतं, त्याला एवढंच माहिती असतं की घर, चटणी, भाकर आणि शेत या दोनच गोष्टी त्याला माहिती असतं। आज या शेतीच्या उत्पन्नावर अख्खा भारत देशात जगत आहे, या शेतकऱ्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। तेव्हा मी असं म्हणेल की आज आमचं BJP सरकार आहे, मी BJP सरकारचीच आज एक धुळे महानगरपालिकेअंतर्गत असलेले एक नगरसेविका आहे आणि मी आज या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आज लढत आहे। तेव्हा या शेतकऱ्यांना कायदेशीररित्या यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि आज धुळे प्रांत साहेबांनी आम्हाला सांगितलं, आश्वासन दिलीत की आपण एक मीटिंग लावू आणि जो काही योग्य निर्णय असेल तो योग्य निर्णय घेऊन या भामेरेतील शेतकऱ्यांना योग्य ते आपण न्याय देऊ असं प्रांत साहेबांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे। आणि मी अपेक्षा करेल की प्रांत साहेबांनी आणि प्रशासनाने या भामेरेतील शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देतील। दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 सुमारास चोपडा तालुक्यातील अनरवदे बुदगाव येथील 30 वर्ष जुन्या इमारतीत सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने आरोग्य सेविका सरलाबाई विष्णू चौधरी या जखमी झाल्या आहेत। त्यांना हातेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवण्यात आले होते, मात्र डोक्याला मार लागल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। मागील वर्षी इमारत दुरुस्तीसाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला होता, अशी माहिती गावचे सरपंच पंडित शिरसाट यांनी दिली आहे। या बातमीपत्राचं प्रायोजक होतं सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, डॉक्टर रश्मी देवरे, रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर। हरण्यामाळ व नकाने तलाव भरण्यासाठी माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे महापालिका स्थायी सभा संपन्न। नऊ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा धुळ्यात।
पांझरा नदी पात्रावरील गणपती पूल व सावरकर पुतळा पुलाची डागडुजी करण्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आंबेडकरवादी जनमोर्चाचे संस्थापक बुद्धवासी सिद्धार्थ बोरसे यांच्या जयंतीनिमित्त अंधशाळा येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप. मेसर सर्जन रियालिटीज कंपनीने फसवणूक करून महामेर ग्रामस्थांच्या जमिनी बळकावल्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. चोपडा तालुक्यातील अनरवदे बुधगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्लॅब कोसळल्याने महिला कर्मचारी जखमी.